नमस्कार, मी काजल फुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. मंचर येथे शिवसेनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख अरुण गिरे बोलत होते. यावेळी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, माजी तालुका प्रमुख सुनील बाणखेले, युवासेना उपजिल्हा प्रमुख कल्पेश बाणखेले, संदीप जुन्नरे, शिवाजी राजगुरु, रामदास जाधव, मालती थोरात, राजश्री बाणखेले, अरुण गिरे काय बोलले पाहूयात. प्रथमतः मी आपल्या पत्रकार बंधूंचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं पाहिलं तर परवा मला शिवसेनेच्या शिरूर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे. पूर्वी या मतदारसंघामध्ये तालुका प्रमुख म्हणून सुनील बाणखेले यांनी काम केलेलं आहे आणि काम करत असताना शिवसेनेची संघटना बांधण्याच्या संदर्भात आजपर्यंत आपण काम करण्याचा प्रयत्न जे जे तालुका प्रमुख मिळाले त्यांनी केले. खरं तर आंबेगाव तालुक्याच्या शिवसेनेची परिस्थिती अशी होती, 1990 साली या ठिकाणी सुदामराव मंडलिक उभे राहिले होते, 85 साली मार्तंडराव राक्षे उभे राहिले होते. मार्तंडराव राक्षे ज्यावेळेस शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिले होते मशालचिन्ह घेऊन, त्यावेळेस त्यांना 8,000 मतं पडलेली होती आणि सुदामराव मंडलिक साधारण 12 ते 15 हजाराच्या आस 16 हजाराच्या आसपास होते. टप्प्याटप्प्याने काळ बदलत गेला पण 2004 सालाच्या नंतर खासदार शिवाजीदादा आठराव पाटील हे या विभागाचे खासदार झाले आणि शिवसेनेची ताकद वाढण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्यावेळेस 2004 आणि 2005 जेव्हा शिवसेनेचा आंबेगाव तालुक्यात विधानसभेचा उमेदवार उभा राहिला त्याला साधारण 35 हजारापर्यंत मतदान पडलं. 2009 कल्पनाताई आठराव पाटील उभ्या राहिल्या, त्यांनासुद्धा 35 ते 40 हजाराच्या आसपास मतदार राहिले. 14 साली मी स्वतः विधानसभेला निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये साधारणपणे विधानसभेला मला 40 हजारापर्यंत या तालुक्यात आणि शिरूर तालुक्यामध्ये 20 हजाराच्या दरम्यान मतदान केलं. देवदत्त निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये त्यांना साधारण 50,000 या तालुक्यामध्ये मतदान पडले होते. 1-10 हजाराच्या फरकामध्ये या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शिवसेनेचं अंतर आहे असं आमचं सगळा काम पाहिल्यावर आमच्या लक्षात आलं. नंतरच्या काळात शिवसेनेची अत्यंत उत्तम प्रकारची बांधणी करून ज्या ज्या तालुका प्रमुखाला काम करायला संधी मिळाली त्यांनी उत्तम प्रमुखाचं काम करून गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेनेच्या प्रगतीचा आलेख अत्यंत प्रभावीपणे पुढे नेलेला आहे. खासदार आढळराव पाटील 3 वेळा खासदार जरी झाले असेल तरी संघटना म्हणून संघटना तालुका प्रमुखांनी या तालुक्यामध्ये प्रभावीपणे काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेन, साधारण 9 सालापर्यंत अशी तालुक्याची परिस्थिती होती, 14 सालापर्यंत का 11 ग्रामपंचायतीवर शिवसेनेची ताकद होती आणि 11 ग्रामपंचायत साधारण शिवसेनेच्या विचाराच्या होत्या. 14 सालाच्या नंतर जेव्हा काम करायला संधी मिळाली, सुनील बाणखेले तालुका प्रमुख म्हणून काम करत होते, रवींद्र काम करत होता किंवा पदाधिकारी आप्पा वगैरे सगळे पदाधिकारी काम करत होते, त्यावेळेस या संघटनात्मक कामगिरी करून जवळजवळ 40 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकावण्याची कामगिरी प्रभावीपणे 14 ते 19 सालापर्यंत प्रभावीपणे केलेली. 19 साधारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार आढळराव पाटलांना अपयश आलं की साधारण यशाला अनेक मानकरी असतात, अपयशाला मानकरी होण्याचं कुणी तयार होत नाही. पण आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी, शिरूर मतदारसंघातल्या प्रतिनिधींनी, त्याच्यामध्ये तालुका प्रमुख असतील, विविध पदाधिकारी असतील, त्यांनी स्वतःहून ही जबाबदारी आमची आहे असं समजून ती जबाबदारी घेऊन सगळ्यांनी राजीनामे दिले. संघटनेमध्ये खरं तर असं आहे ते कायमस्वरूपी बदल होत असतात आणि त्या बदल परत्व काम करण्याची संधी मला या ठिकाणी आज मिळालेली आहे. माझी धारणा या तालुक्याच्या संदर्भात अशी आहे, गेले 25-30 वर्ष मी या तालुक्यात काम करतो आहे आणि मला असं लक्षात येत आहे का शिवसेनेचा टक्का, मताचा टक्का हा खूप वाढत गेलेला आहे. गेल्या 17 सालाच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर आंबेगाव विधानसभेमध्ये जवळजवळ शिवसेना भाजप यांची 90,000 मतं जिल्हा परिषदला शिवसेना भाजपच्या पारड्यात पडलेली आहे आणि त्याच प्रमाणात
राष्ट्रवादीच्या जर उमेदवारी पाहिलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मताची टक्केवारी पाहिली, तर ती सुद्धा 90,000 आलेली आहे. म्हणजे समपातळीला इथं पक्षाची ताकद वाढलेली आहे. दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून शिवाजी आढाव पाटलांना लोक व्यक्तिगत पसंतीची मतं सुद्धा सातत्याने पडत होती. पण ह्या निवडणुकीमध्ये काही जे मुद्दे वापरले गेले, का दीर्घकाळाचे 15 वर्ष झालेत खासदार आणि त्यांच्या संदर्भातली काही जी नकारात्मक मतं तयार होतात, त्या मतांचा थोडासा फटका जरी पडला असला तरी टप्प्याटप्प्याने दोन्ही लोकप्रतिनिधी तालुक्यामध्ये वळसे पाटील 30 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतात, शिवाजी आढाव पाटलांना 15 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली. संघटना म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी याच्यामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे एक वेगळं काम करायचं ठरवलं. खरं तर आंबेगाव तालुक्याचा पूर्व आणि पश्चिम भाग बघितला तर साधारण 60 आणि 50 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 110 किलोमीटरचा आंबेगाव तालुका आहे. भीमाशंकरपासून तर लाखनगावपर्यंत उभा तालुका आहे. रुंदीनी तो 9 ते 8-9 किलोमीटरचा त्याचा स्पोर्च आहे. निसर्गनिर्मित 9 किमधूनच नदी वाहते आणि त्याच्यावर डिंबे धरणाचं बांधकाम झालेलं आहे. त्या डिंबे धरणाच्या बांधकामातून नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहे. वास्तविक पाहता मधल्या एक पट्ट्यामध्ये कधीच पाण्याला कमी पडत नव्हतं, कारण दिलीपराव इथं अन्य सगळे पत्रकार इथं साक्षीला आहेत. रामकृष्ण मोरे असतील, खासदार किसनराव असतील किंवा स्वर्गीय शिवाजीराव पाटील असतील, त्यांच्या काळामध्ये उत्तम प्रकारचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गावागावामध्ये झालेले आहेत आणि त्याचा काही ना काही फायदा त्या परिसरातल्या जनतेला सातत्याने मिळत असतो. काय मिळत होता, पण यावर्षी दुष्काळाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. खरं चित्र आत्ता या तालुक्याचं या निमित्ताने उघडं झालं. मधल्या गावांना पाणी मिळायचं, पण त्यांची सुद्धा पाण्यापासून काही कमतरता झाली. त्यांना या परिसरामध्ये नवीन तरुणांसाठी रोजगार उपलब्धीसाठी एक मेळावा घेतो, पण आम्हाला असं चित्र अपेक्षित होतं की 400-500 तरुण येतील आणि त्याच्यातले काही ना काही लोकांना नोकऱ्या त्याच्यामध्ये देता येतील असं वाटलं होतं. पण जेव्हा रोजगार मेळावा कोणती जाहिरात न करता फेसबुकच्या माध्यमातून आम्ही जाहीर केली आणि 1,500 ते 2,000 तरुण त्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने आले, तर ही परिस्थिती आंबेगाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक होती. कारण या तालुक्यामध्ये तसा रोजगार जास्तचा उपलब्ध झाला नाही, हाही या तालुक्याचा मुख्य प्रश्न आहे. प्रश्न अनेक आहेत, पण त्याच्यावर उत्तर सोल्युशन काढण्यासाठी पक्षाच्या पद्धतीने काम करत असतात. मला ही माननीय उद्धव साहेबांच्या आणि खासदार आढाव पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली. नजीकच्या काळामध्ये समाजातले असणारे दुर्लक्षित प्रश्न पुढे आणून त्याच्यामध्ये न्यायदान कसं करता येईल हे संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी करणार आहोत. त्याच्यामध्ये तुमची भक्कमपणे साथ असेल अशी आमची सगळ्यांची भावना आहे. ही संधी याच्यासाठी मी म्हणेन का, कदाचित मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. तसं पाहिलं तर मी संघटनेमध्ये गेल्या 1990 सालापासून काम करतो. युव विद्यार्थी संघटनेपासून सुरुवात केली तर प्रत्येक ठिकाणी मला काम करायची संधी मिळाली. पण आज अपेक्षित मी विधानसभा लढवली होती, लोकांना अपेक्षित नव्हतं की मी तालुका प्रमुख होईल की नाही, पण पक्षानं मला जबाबदारी दिली आहे आणि एकदा जबाबदारी दिली तर ते काम करण्याची संधी म्हणून आणि दिलेल्या कामाचं योग्य मूल्यमापन करण्यासाठीच त्यांनी आपल्याला दिली असं आपण मानून उत्तम प्रकारचं काम करण्याची आमची सगळ्यांची मान्य आहे. शिवसेना पक्षाची ताकद आंबेगाव विधानसभेमध्ये प्रचंड आहे, त्याची फक्त प्लॅनपूर्वक बांधणीची जबाबदारी माझ्यावर आहे. खरं तर शिवसेना मुख्यतः वाढलेलीच आहे. सहजगत्या पाहिलं तर आजही 85-86 हजार मतं या तालुक्यातल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये आढाव पाटलांना मिळालेली आहे. विशेष करून जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तेवढी मतं मिळालेली आहे. इथं कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. लोक बदलाच्या बाजूने आहे, नवीन बदल आहे. 2014 साली जेव्हा मी निवडणूक लढवली त्यावेळेस या तालुक्याची परिस्थिती अशी होती, केंद्रात आणि राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि सरकार असल्यावर निवडणूक लढवत असताना निश्चितपणे सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा मिळत असतो. लोक विचार करतात इथला उमेदवार जो निवडून जाईल तो त्या ठिकाणी गेला
तर त्याला काही ना काही लोकांसाठी करता येईल अशी एक भावना असते. पण आज काळ बदलला आहे. आज 19 मात्र भाजप शिवसेना विचाराचं सरकार केंद्रात आहे आणि आज राज्यात पण तेच आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार आहे. आम्हाला खात्री आहे काय या वेळेमध्ये निश्चितपणे आंबेगाव तालुक्यावर भगवा फडकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुका प्रमुख म्हणून काम सुरू करताना प्राधान्यक्रम कशाला राहील? तालुका प्रमुख म्हणून काम करायला प्राधान्यक्रम, साधारण संघटना थोडीशी विस्कळीत अवस्था आहे, त्याच्यामध्ये सगळ्या विचाराचे लोक एकत्र करणे आणि ते विचाराचे लोक एकत्र करून संघटना प्रभावी करणे याच्यावर आमचा सगळ्यात मोठा भर आहे. पक्ष सर्व संघटनात्मक काम सोडून निवडणुका सोडून शेतकऱ्यांना मदत करा, पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी प्राधान्य दिले असताना तुमची त्यात काय भूमिका राहील? पक्षाने जो आदेश दिलेला आहे त्यानुसार घोडेगावपासून सुरुवात केलेली आहे. आम्ही 2 कार्यालय सुरुवात केली, घोडेगाव आणि पाबळ या ठिकाणी कार्यालय सुरू केले. त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची कार्यवाही चालू आहे आणि त्याच्यामध्ये चांगलंसं यश येत आहे. लोक त्याच्यामध्ये स्वतःहून येऊन फॉर्म भरत आहेत आणि मला खात्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा पक्ष आणि संघटना चांगलं काम करेल. अनेक लोक इच्छुक आहे त्याच्यामध्ये. अक्षय आडरा पाटील आहे, स्वतः मी आहे, आमचे दीपकराव गोलप्पन त्याच्यामध्ये आहे. दीपक नाव काय? खूप उमेदवार आहे. उमेदवाराला अजिबात अडचण नाही, पण लोकांचं एक मत होईल आणि जास्तचा फायदा ज्या उमेदवारांना. पक्ष त्याच्या संदर्भात विचार नाही, बैठका चालू झालेल्या आहेत. ते पक्ष जसं पक्षातल्याच उमेदवाराला देईल का बाहेरच्या उमेदवाराला देईल? तर बाहेरचे काही असा दावा करतात लोक पक्षाची भूमिका आहे. आमच्या संपर्कात अनेक लोक प्रयत्न करतायत, पण आम्ही राष्ट्रवादी तिकिटानं म्हणतात अपक्ष, विशेषतः अपक्ष. नाही, कसं आहे, पक्षाचं तिकीट नाही, पक्षाच्या नेतृत्वाची जिम्मेदारी आहे. आम्ही फक्त त्याच्या संदर्भात त्यांची भूमिका काय समजून घेऊन जर त्यांना एक पक्षाची भूमिका पसंत असेल तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्यांचा विचार होईल. ब्युरो चीफ जयेश शहा, शिवनेर प्राइम, आंबेगाव. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.